रायगड जिल्ह्यातील कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये मोठी चौरंगी लढत होण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. कारण किरण ठाकरे यांनी भाजप आणि अपक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तसंच वारंवार सर्व काही इतरांना दिलं जातं तर भाजपनं काय फक्त फुकट काम करायचं का असा सवाल देखील उमेदवार किरण ठाकरे यांनी केलाय. किरण ठाकरे यांनी जरी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला असला तरीही महायुतीनं जर एबी फॉर्म दिला तर नक्कीच उमेदवारी लढवणार असा विश्वास देखील किरण ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. आज भारतीय जनता पार्टीचं फॉर्म आज आपण या कार्यालयात दाखल केलेलं आहे आणि एक अपक्षाचा देखील फॉर्म आपण दाखल केलेला आहे. भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, सन्माननीय आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच सन्माननीय आजीदादा पवार साहेब यांच्याकडे आपण मागणी केली होती. तरी उद्याचा दिवस शिल्लक आहे आणि जर एबी फॉर्म दिला तर महायुतीची उमेदवारी आपल्याला लढवायला मिळू शकते. तसं नाही झालं तर आपण ते अपक्ष फॉर्म ठेवून पुढची निवडणूक सामोरी जाण्यासाठी आपण तयार आहोत. पक्षाने जर एबी फॉर्म दिला नाही तर आम्ही अपक्ष लढायची आमची तयारी झालेली आहे. आणि तुम्हाला दिसलं असेल किती आज किती मोठा जिल्हा होता. काही लोक भारतीय जनता पार्टीला इथं हसत होती, काही लोक टिंगल करत होती, कोण गांभीर्याने घेत नव्हता. मी मागच्या एका कार्यक्रमात मी बोललो होतो का आम्हाला कोणी हलक्यात घेऊ नका. तर आज ती परिस्थिती निर्माण झालेली आहे. तरी बहुतांश कार्यकर्ता हे शेतीचं काम सुरू आहे आणि मोठ्या प्रमाणात कापणीचं काम सुरू आहे. पाऊस आत्ताच थांबल्यामुळे काही कार्यकर्ते तरी देखील काम थांबून पण यायला तयार होते. ना आम्ही सांगितलं तुमचं शेतीचं काम उरका, तुमचं नुकसान होऊ नये, म्हणून ते अधिक संख्या आत्ता आपल्याला अजून पाहायला मिळाली असते. आपण फॉर्म भरलेला आहे, मागे घ्यायचं असतं तर भरलाच कशाला असतं. कर्जत विधानसभेत ना, म्हणून तर आता आम्हाला ही वेळ आली ना. आता ही वेळ येण्याचं कारण असते की लोकसभा त्यांना दिली जाते, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषदा आणि भारतीय जनता पार्टीने फक्त का फुकट काम करायचं, ते सत्तेचा सगळा वाटा त्यांनी घ्यायचा आणि त्याच्यामुळं कार्यकर्ता वंचित राहिलेला आहे. भारतीय जनता पार्टी वाढवायची असेल, टिकवायची असेल तर आम्हाला निवडणुका लढल्याशिवाय पर्याय नाही. युती ती वेळ ठरवेल, आता कशाला सांगू. आपण इथली परिस्थिती वेगळी आहे. इथं राष्ट्रवादी पक्षाने देखील भले ते राजीनामा दिला त्यांनी, परंतु एका राष्ट्रवादी पक्ष काय ते दुसऱ्या पक्षात जाणार किंवा असं काही नाही आहे. त्यांनी देखील ते एक ड्रामा करून फॉर्म भरलेला आहे आणि आम्ही ताकाला जायचं, गाडगं कशाला पाहिजे. आम्ही देखील फॉर्म भरला. हां, आता मगाशी मी भाषणामध्ये बोललो, या कर्जतमध्ये चालली असलेली म्हणजे ह्या मतदारसंघामध्ये शेतकरी सुरक्षित नाही आहे, ह्या मतदारसंघात महिला सुरक्षित नाही आहेत, या मतदारसंघात गुंडगिरी वाढलेली आहे, या मतदारसंघात आपण पाहिले असेल तिकडे खालापूरमध्ये कामगार सुरक्षित नाही आहे, त्यांच्या नोकऱ्या हिनवल्या जात आहेत. आणि इथं जर आपल्याला मागचे जे आमदार होते सन्माननीय देवेंद्र साटम साहेब आणि सुरेश भाऊंचं काम पाहिलं, तसंच काम करायची आम्हाला मला देखील संधी मिळावी आणि त्या पद्धतीचं इथलं कामकाज व्हावं याकरता मी सर्व मतदारांकडं आणि ह्या कर्जतच्या नागरिकांकडून विनंती करतो आणि ह्या निवडणुकीला सामोरं जायची आमची तयारी झालेली आहे.